नमस्कार मैं फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर दोस्तों हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें दोस्तों इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ चलिए सुरुवात करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर मागिल पावने या पाच वर्षा पसुन जवळ जवर जवर आता मग जो इतिहास बगता सुरुवती अड़च वर्ष आमचे कोरोना मध्ये गेले त्यानंतर महाविकास आघाडीची जी आमची सरकार आहे महायुतीच्या सरकारनं फडणवीस आणि शिंदे साहेबांना आमची सरकार कोसळलं यांनी आमची सरकार पाडण्याचं काम केलं महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे विकास कामं मी केलेला आहे माझ्याकडे अनेक पन्नास वर्षापासून पुलियांचे कामं थांबलेले होते जसे की पांगोली नदीवर घाटटिंबीवरून गोंदियाला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी साडेसहा लक्ष साडेसहा कोटी रुपयाचा एक पुलियाचा निर्माण केला त्यानंतर पन, आणखी पण पन्नास वर्षापासून दुसरा एक भजे पार ते बोदलगोडी साले सालेकशाला जो जाणारा मार्ग आहे त्या वाघ नदीवर अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती पुलियाची तर तो एक पुलिया मंजूर करून साडेसहा कोटी रुपयाच्या त्याला सुद्धा गती दिलेली आहे त्याचं काम जोरात सुरू आहे अशाच प्रकारचे ककोळी ते चिचगडपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी जवळजवळ ज़वल सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून तो रस्ता सुद्धा रस्त्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे चिचगड ते पालंदूर ह्या भागामध्ये जाण्यासाठी पंचवीस वर्षापासून एका पुलियाची लोकांची डिमांड होती त्या पुलियाचं काम झालं आणि त्या ठिकाणी रस्त्याचं सुद्धा काम झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये जे आदिवासी हॉस्टेल आहे आदिवासी हॉस्टल चिचगड ह्या ठिकाणी नऊ कोटी रुपयाच्या आदिवासी मुलांसाठी राहण्यासाठी ते आदिवासी हॉस्टेल मंजूर करून त्या ठिकाणी त्याचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे बीजे जे पारला साडेआठ कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी मुलांसाठी मंजूर करवलं ते सुद्धा काम सुरू आहे आमगाव तालुक्यामध्ये विरशी या ठिकाणी साडेसहा कोटी रुपयाचं मुलींसाठी हॉस्टेल त्या ठिकाणी मंजूर करवलं ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे अशाच प्रकारे कचारगड ह्या ठिकाणी भक्तनिवासासाठी दोन कोटी रुपयाचं काम मंजूर करवलं आणि ते काम सुद्धा त्या ठिकाणी आता सुरू आहे त्याचप्रमाणे सामाजिक दृष्ट्या आलेवाड्यामध्ये पंचवीस लक्ष रुपयाचं एक समाज भवन त्या ठिकाणी तयार केलं भागी या ठिकाणी पंचवीस लक्ष रुपयाचं एक समाज भवन तयार केलं चिपोट्या ह्या ठिकाणी पंचवीस लक्ष रुपयाचं एक समाज भवन तयार केलं आणि माझी सरकार यांची एक संस्था आहे काचारगड धनेगावला त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पंचवीस लक्ष रुपयाचा एक समाज भवन बनवून देण्याचं काम केलं अशाच प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये अनेक रोड रस्ते किंवा सामाजिक स्तरावर जे काही समाज भवनाची निर्मिती असतील त्या सर्व करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे त्याचप्रमाणे कुणबी समाज देवरी तालुक्यामध्ये कुणबी समाज त्यांची एक जागा आहे त्या ठिकाणीसुद्धा त्यांना एक समाज भवन म्हणजे माझ्या निधीतून स्थानिक निधीतून त्यांना समाजभवन मी मंजूर करून दिलेलं आहे त्याचं कामसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे अशाच प्रकारे आमच्याकडे सालेकशा तालुक्यामध्ये काशी नाला म्हणून आहे हे खूप दिवसापासून सिंचनासाठी जवळजवळ ते चारशे हेक्टरला त्याच्या सिंचाई क्षेत्राचा लाभ होईल तर ते बऱ्याच दिवसापासून र रखडलेला होता सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे फक्त त्याच्या ड्राईंगसाठी म्हणून ते काम थोडं थांबलेलं आहे नक्कीचपणे त्याची ड्रॉइंग आल्यावर सुद्धा काम सुरू होईल आणि तिथल्या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था होतील त्याचप्रमाणे आपल्या पुजारी टोला धरण डावा कालवा आणि उजवा कालवा याच्यासाठी पहिल्या वेळेस मी अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यासाठी मंजूर करवल्यात रिपेरिंगसाठी अनेक ठिकाणी लिकेजेस होते काही ठिकाणी त्यांचे ते कॅनलवरचे ब्रिज तुटले होते काही ठिकाणी त्यांचे दारं तु पाट्या तुटल्या होत्या त्या सर्व करण्यासाठी आमची महाविकास आघाडीची जेव्हा सरकार होती त्यावेळेस मी अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करवलं आणि काम तिथलं सुद्धा प्रगतीपथावर आहे अनेक ठिकाणचं काम पूर्णसुद्धा झालेलं आहे अशा प्रकारच्या माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे कामं आम्ही केले जरी आमची सरकार नसली पण विविध खात्यातून पैसे आणण्यासाठी बराच मी प्रयत्न केला नक्कीचपणे एक योजनासुद्धा आमगाव नगरपंचायत नगरपरिषद साठी एक योजना मंजूर करावी पा पाणीपुरवठा योजना मंजूर करवली ती एक कोटी अठ्ठावन्न लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना आहे आता आपण तिचे भूमिपूजन करणार लवकरच करणार होतो पण शेवटच्या आर्डरवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मी काँग्रेसचे आमदार आहे म्हणून त्याला थांबवलेला आहे इथला विकास त्यांनी लोकांचा विकास थांबवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आता ते फाईल आमची मंत्रालयात थांबलेली आहे नक्कीचपणे पुढच्या वेळेस आमची महाविकास आघाडीची जेव्हा सरकार येईल त्यावेळेस ते पाय फाई, फाईल काढून आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये जे आठ गावं आहे त्या आठ गावांना पाणी पुरवठ्याची मुबलक प्रमाणामध्ये सोय करून देण्याचं काम होईल त्याचप्रमाणे सालेकशा तालुक्याला एक अडुसठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे ते एका छोट्या एक त्याच्यामध्ये छोटीशी किवरी आली होती ते किवरी सुद्धा ते पूर्ण होऊन जाईल पण ह्या जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ह्या सरकारनं ती फाईल थांबवून ठेवली आहे त्याच्यामुळेच ते सुद्धा फाईल थांबलेली आहे महाविकास आघाडीची सरकार येताबरोबर ते सुद्धा फाईल आम्ही काढू आणि जे साले कसा नगरपंचायत आहे त्या साले कसा नगरपंचायत मध्ये जे समाविष्ट गाव आहे त्या संपूर्ण समाविष्ट गावाला पाण्याची सोय करून देण्याचे काम मी करणार पक्षाचे आमदार असल्या कारणाने राज्य शासनाने तुमच्या क्षेत्रामध्ये हवे दुसरी विकास काम करून दिले नाही याचा तुम्हाला तुम्ही आमचे पैकी घेत आताच तीस सप्टेंबरला तुम्ही एक धडक मोर्चाही केला काय नेमक्या तुमच्या मागण्या होत्या या राज्य शासनाकडे आमगाव मध्ये आम्ही एक धडक मोर्चा केला की ह्या सरकारनं दोन हजार सतराला मोठं पाप केलं कसं पाप केलं की इथं जो आमदार होता त्या आमदारांनी नगर परिषद करतो कर, कर अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी बर्गलावच काम केलं सरकारकडे मागणी केली आणि त्यावेळेस जे ह्या आमगावाच्या आजूबाजूचे आठ गाव आहे त्या सर्व गावांना आमगाव नगर परिषद होतो असे सरकारनं डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये समाविष्ट केलं आता काय झाले की तेवढ्या दिवसापासून ते जे नागरिक आहेत माली असो विरशी असो पदमपूर आहे आपला रिशामा आहे कुमारटोली आहे ह्या गावांना कुठल्याही प्रकारचे घरकुल मिळत नाही तिथं एम आर जी चे कामं बंद आहे त्या लोकांना गुराचे गोटे मिळत नाही आणि शासनाच्या ज्या ग्रामीण भागाच्या ज्या विकासाच्या योजना आहे ह्या कुठल्याही प्रकारच्या तिथल्या नागरिकांना मिळत नाही पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी जी नळ योजना आहे ग्रामीण भागासाठी ती नळ योजनासुद्धा त्या भागामध्ये सरकारनं सुरू केलेली नाही आणि म्हणून सरकारवर आमचा आक्षेप होता की आपण एकतर आपण त्याच्यातून आठ गावाला पूर्ण मुक्त करा आपण त्यांना पूर्ववत ग्रामपंचायत करा किंवा आपल्याला जे जमत असेल एकतर नगर परिषद करा किंवा नगरपंचायत करा जे काही जमत असेल आपल्याला ते आपण करा आणि इथल्या नागरिकांना न्याय द्या अशा प्रकारच्या ह्या अनेक मागण्या घरकुलाची मागणी होती गुरांच्या गोट्याची मागणी होती एमआरजीच्या कामांची मागणी होती पाणीपुरवठ्याची मागणी होती लोकांना घराच्या पट्ट्याची मागणी होती ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी धडक मोर्चा काढलेला होता पण हे सरकार आंधळी आणि बैरी आहे हे कोणाची ऐकत नाही आणि आता त्यांनी एक जी आर काढलं असं आमच्या लक्षात आलेलं आहे जी आर म्हणजे अशा प्रकारचे काढले की हे सुप्रीम कोर्टामध्ये होते सुप्रीम कोर्टातून केस परत घेतला अशा प्रकारची आम्हाला माहिती आहे मग मागे भवनात आपल्या काही आमदारांनी उद्या घेतला होतं की मुख्यमंत्री भेटत नाही मुख्यमंत्री भेटत नाही याचं काय कारण तुमचं जे वातावरण होतं तिथले जे आमदार होते बाकीचे आमदार होते त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिथे मागितला काय सांग हे महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेशी काही घेणं देणं नाही इथल्या जनतेशी काही यांना यांना फक्त आपल्या पक्षाची आणि सरकार वाचवण्याशी घेणं देणं आहे हे चोवीस तास जी आर काढण्यामध्ये आणि आपला पक्ष वा वाचवण्यामध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला लीट कशी आपल्याला मिळवून देता येईल यासाठी जनतेला अनेक प्रबलो प्रबोल प्रलोभनाचे जी आर काढण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामध्ये जे सरकार लागली आहे ह्या सरकारला कोणीकडे लक्ष नाही जाती जातीमध्ये लढवण्याचं काम जाती जातीमध्ये एक दुसऱ्याला वाटण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे जे आता आमचे आदिवासी आमदार त्या जाडीवर कुठले खऱ्या अर्थाने ह्या सरकारला सरम वाटायला पाहिजे की धनगर समाजाला हे वोट घेण्यासाठी त्यांना आरक्षण देण्याचं काम यांनी केलं एक चरसंकट जी आर काढून टाकलं धनगर हे मुळात आदिवासी आहेतच नाही धनगर हे आदिवासी आहेत टाटा सोशल सायन्स या सामाजिक संस्थेनं एक निर्णय सुद्धा दिला होता की धनगर हा आदिवासी नाही आहे धनगर हा आदिवासी आहे धनगर हा आदिवासी ग्रुपमध्ये मोडतो पण धनगर हा आदिवासी आहेच नाही पण यांनी काय निकष लावलं की धनगर आणि धनगर हा एकच आहे अशा प्रकारची हे महाराष्ट्राची जी शिंदे सरकार आहे फडणवीसजीची सरकार आहे अजितदादा पवारांची सरकार आहे यांनी त्या आपल्या लोभापोटी आता त्यांना लोकसभेमध्ये लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आता विधानसभेमध्ये सुद्धा जनता आपल्याला नाकारेल ह्या भीतीपोटी त्यांनी धनगरांना आरक्षण देऊन आदिवासी समाजाशी त्यांनी धोका छल आणि कपट करण्याचं कारस्थान ह्या महाराष्ट्रातली जी महायुतीची जी सरकार आहे यांनी केलेलं आहे नक्कीचपणे आदिवासी समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आदिवासी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तरी सरकारचा सरकारचा एकच उद्देश आहे की आदिवासीला आदिवासीचा आवाज धरलं पाहिजे आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच त्यांना धोक्यात मुळात आणायचे आहे बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान द्याय दिलेलं आहे आणि संविधानामध्ये आम जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेला आहे ते संपूर्ण अधिकार दडपण्याचं काम हे आमच्या बहुजनांना दाबण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे राज्यामध्ये काँग्रेस करीता महाविकास आघाडीकरिता पोषक वातावरण आहे सर्व जनमोर्चा सर्व्हेमध्ये काँग्रेस सरकार राज्यामध्ये येत्या दोन महिन्यांचे पूर्ण म्हणजे सर्वे आहे परंतु सत्ता पक्ष साम दंडभेद करत निवडणुकीमध्ये काहीतरी नवीन प्रयत्न करताय मतदारांना आपल्याकडे वडविण्याचा प्रयत्न करताय काय अपील कराल तुम्ही जनतेला किती साम वापरू दाम वापरू दंड वापरू जनतेनं मनामध्ये ठरवून घेतलेलं आहे की हे जे महाराष्ट्रातली जी सरकार आहे महाराष्ट्रातली भ्रष्टाचारी सरकार आहे टेंडरबाज सरकार आहे अनेक टेंडरमध्ये कमिशन घेणारी सरकार आहे ह्या सरकारला पाय उतार करण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करणार आहे आता यांना काही सुचून नाही राहिलं आणि म्हणून आता यांनी लाडली बहीण योजना काढली तुम्हाला सांगतो लाडली बहीण योजनेच्या विरोधात आम्ही नाही आहोत त्या लाडली बहिणीला पैसे मिळालंच पाहिजे कारण की पैसे हे कोणाच्या बापाचे नाही हे सर्वसामान्य माणसाच्या पचिन्याचे पैसे आहे सर्वसामान्य माणसाच्या कष्टाचे पैसे आहे कष्टकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या यांच्या कष्टाचे पैसे आहे पण त्यांनी लाडली बहिणीच्या बरोबर त्यांना पैसे दिलंच पाहिजे पण त्याचबरोबर त्यांनी काय केलं गोडे तेलाचा भाव वाढवलं चाळीस रुपयानं गोडे तेलाचा भाव वाढवून दिलं खा खवायच्या तेलाचं दुसरी गोष्ट शंभर रुपयाच्या स्टॅम्प यांनी पाचशे रुपयामध्ये केलं काय हे भ्रष्टाचार करून राहिले काय मग काय वाढवून राहिले हे पैसे कशासाठी तर त्या लाडली बहिणाला देण्यासाठी आता यांनी पन्नास रुपये ते गॅसच्या रेट सुद्धा वाढवला हा गॅसच्या रेट सुद्धा वाढवलं यांनी दाढीचा तूर दाढीचा भाव वाढवलं यांनी मोबाईल रिचार्ज चार शंभर रुपयाच्या तीनशे रुपयामध्ये करून टाकलं म्हणजे ह्या सर्व गोष्टी वाढवण्याचं काम हे कशासाठी आहे एवढी अफाड महागाई वाढलेली आहे आणि हा सर्व पैसा हा जो सर्व पैसा आहे गव्हर्नमेंट आपल्याकडे जमा करतो आणि तोच पैसा त्या लाडली बहिणीच्या खात्यामध्ये दे देतो एकीकडे इलेक्ट्रिकच्या बिलसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्याला दोनशे रुपये यायच्या त्यांना बाराशे रुपये येतो ज्यांना तीनशे रुपये यायच्या त्यांना पंधराशे रुपयापर्यंत बिल येतो हा सर्व पैसा सरकार आपल्या जवळ नेतो सर्वसामान्यांची लूट करतो जवळजवळ प्रत्येक कुटुंबातून एका महिन्याला तीन हजार बाकीच्या वस्तूवर महागाई असो यांच्या माध्यमातून तीन हजार महाराष्ट्राची सरकार आपल्या तिजोरीत नेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या महिलांना वोटासाठी फक्त पंधराशे रुपये देतो एकीकडे महिलांना सिलेंडर दुसरीकडे पंधराशे रुपये महिला म्हणजे एक एक महागे वाढलेली दुसरी तर्फे महिलांना महिलांना <laughs> यांना लाडच करायचं नाही फक्त त्यांचे वोट घ्यायचे आहे महिलांना वोट घ्यायचे आहे जर यांना महिलांच्या बाए, ती बहि बहीण म्हणून थोडं सुद्धा यांना सहानुभूती राहिली असती आज काय त्यांच्या घरच्या किचन मधल्या तेलाचा रेट किती वाढवला त्यांनी गॅसचा रेट किती वाढवला यांनी बसची बसची अर, अर्धी तिकीट म्हणून घोषित केली होती पण यांनी अर्धी तिकीट तर सोडा संपूर्ण ग्रामीण भागातील संपूर्ण बसेसच बंद करून दिला म्हणजे यांना लाभ द्यायचेच नाही अशा प्रकारच्या योजना हे जे महाराष्ट्रामध्ये सध्या असलेली सरकार या अनेक प्रकारच्या अशा योजना काढत आहे ज्याच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आता ज्या महिलेला पंधराशे रुपये देतात पण त्या महिलेच्या घरी त्या आमच्या भगिनीच्या घरी दोन हजाराचं इलेक्ट्रिक बिल पाठवतात दोनशेचं बिल दोन हजार पाठवतात तर तिनं काय करावं त्या आजपर्यंत आतापर्यंत शाळेची खूप मोठी दुरावस्था आहे शाळेमध्ये वर्ग खोल्यानं नाही ज्या शाळेमध्ये पोरं आहे सात वर्ग आहे ती तीन टीचर आहे त्या त्या ठिकाणी टीचर दे भरती करण्याचं काम हे करत नाही अशा प्रकारचे अनेक जे मुद्दे आहे हे जे महाराष्ट्रातली सरकार आहे फक्त दिखावा करतो पण जनता समजलेली आहे यांना खाली उतरवल्याशिवाय जनता ठेवणार ना नाही विधानसभाला पाहता आपण आपल्या जनतेला जनतेला काय मी माझ्या मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप नागरिकांना एकच विनंती करतो की मागील अडीच वर्षामध्ये मला कोरोना आपल्या भागामध्ये कोरोना होता त्या कोरोनामध्ये मी प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचं काम केलं माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावागावामध्ये जाऊन लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालो लोकांना धान्य पुरवण्याचं काम केलं जे बाहारी इस्टेटमधून किंवा आपल्या मतदारसंघाच्या बाहेरून जे लोक येत होते त्यांना सर्वांना मदत करण्याचं काम केलं त्यानंतर आमची सरकार हे महाराष्ट्रातली जी सरकार आहे महायुतीची जी सरकार आहे यांनी आमची सरकार पाडण्याचं पाप केलं आणि कुठंतरी माझ्या मनामध्ये जे जनतेविषयी होतं की मी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी विकास केलं पाहिजे विकास तर केलंच पण काही सुद्धा ज्या राहिलेल्या आहे त्या उनिवा मी येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आमची सरकार आल्यावर आणि आपला आशीर्वादानं मी आमदार झाल्याचे पुन्हा आमदार झाल्याच्या नंतर मी आपले उरले सुरले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रामुख्यानं एकदम धडाडीचा प्रयत्न करणार अशा प्रकारची विनंती आपणाला करतो त्याचप्रमाणे माझ्या हातून आपले काही कामं कळत न कळत काही चुकलेले असतील ते संपूर्ण काम करण्याचा मी आपणाला वचन देतो नमस्कार